भाजप नेते मोहित कंबोज यांच्या राहत्या घरी मुंबई पालिकेचं पथक पाहणी करण्यासाठी पोहोचलेलं आहे. पालिकेकडून मोहित कंबोज यांना 14 नोटीस याआधी बजावण्यात आलेल्या होत्या आणि आता जी माहिती कळते त्यानुसार त्यांच्या घरी आता हे पालिकेचं पथक पोहोचलेलं आहे असं देखील कळतं. त्यामुळे आताच्या क्षणाची ही महत्वाची बातमी ज्याच्यामध्ये सकाळी 11 वाजता त्यांच्या राहत्या घरी हे पालिकेचं पथक पोहोचलेलं आहे आणि काही वेळापासून इथे पाहणी सध्या केली जाते. महापालिकेनं जी नोटीस पाठवली आहे त्याच्यावर देखील महापालिकेच्या या पाहणी पथकानं आता कारवाईला सुरुवात केली आणि नोटीस दिल्यानंतर हे पथक आता घरी धडकलंय. अधिक माहिती घेणार सुस्मिता भदाणे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, किती वेळापासून या पाहणीला सुरुवात झाली, आणखीन काही तपशील मिळत आहेत? खर तर संपूर्ण इमारत आज पालिकेचे अधिकारी तपासणार आहेत. 12:30 पालिकेचे 4 अधिकारी इथे पोहोचलेत, त्यामध्ये वॉर्ड ऑफिसर जरी नसले तरी सुद्धा इतर अनेक विभागाचे अधिकारी हे पोहोचलेले आहेत, ज्यांच्या अंतर्गत या संपूर्ण इमारतीला परवानगी देण्यात आलेला होता, वेगवेगळ्या परवाने देण्यात आलेले होते. या संपूर्ण इमारतीमध्ये आपण जर बघाल तर मोहित कंबोज यांचे कुटुंबीय 10वा मजला ते 14वा मजला इथवर राहतात. 14व्या मजल्यावरती टेरेस आहे आणि आता हळूहळू संपूर्ण इमारत तपासण्याला सुरुवात झालेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी बांधकाम कशा पद्धतीने झालं हे बघण्यात आलेलं आहे. मोहित कंबोज यांनी केलेल्या आरोपानुसार साधारणपणे 12 ठिकाणी त्यांचे जे राहते घर आहे किंवा कार्यालय आहे अशा अनेक ठिकाणी त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत आणि या नोटिसांचा आमच्यावरती कुठलाही परिणाम होणार नाही अशा पद्धतीचं ट्विट सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि आज एक अतिशय गंभीर आरोप या निमित्तानं मोहित कंबोज यांनी केलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की अनेक IAS आणि IPS आमच्या रडारवरती आहेत आणि त्यांचे गैरव्यवहार आम्ही नक्कीच सगळ्यांसमोर आणू. त्यांनी अमेरिकेमध्ये प्रॉपर्टीज कशा बनवल्या याचा सुद्धा उलगडा आम्ही लवकरच करणार आहे, त्यांच्या भ्रष्टाचाराचा आम्ही उलगडा करणार आहे अशा पद्धतीचं सूचक विधान मोहित कंबोज यांनी वॉर्ड ऑफिसर्स आणि इतर पालिकेचे अधिकारी इथे पोहोचण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना केलेला आहे. आता साधारणपणे 12:30 वाजता हे पथक पोहोचलेलं होतं, 1/2 तास झालेला आहे. 1/2 तासापासून पालिकेचे 4 अधिकारी हे या संपूर्ण इमारतीची पाहणी करतील. पाहणी केल्यानंतर एक अहवाल सादर केला जाईल आणि जर ज्या मूळ प्लॅनला पालिकेनं मान्यता दिलेली होती त्यामध्ये काही फेरफार करण्यात आलेले असतील तर तशा पद्धतीची कारवाईची नोटीस सुद्धा त्यांना बजावण्यात येईल आणि त्यानंतर हे बांधकाम जे अनधिकृत पालिकेकडनं घोषित करण्यात येईल त्या बांधकामाला हटवण्याच्यासाठी सुद्धा एक ठराविक मुदत दिली जाईल. यापूर्वी आपण बघितलं नारायण राणे यांच्या घराबाबत सुद्धा अशाच पद्धतीनं कारवाई करण्यात आलेली होती आणि त्यांना काल कोर्टाकडनं दिलासा मिळालेला आहे. परंतु या आजच्या कारवाईनंतर मोहित कंबोज सुद्धा कोर्टात जातात का हे बघणं सुद्धा आगामी काळामध्ये अतिशय महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद सुस्मिता या सगळ्या माहितीबद्दल. सुस्मिता भदाणे आमच्या प्रतिनिधी माहिती देतात. त्यामुळे पालिकेचं पथक काही वेळापूर्वी मोहित कंबोज यांच्या घरी पोहोचलेलं आहे आणि या बांधकामामध्ये काही फेरफार त्यानंतर करण्यात आले होते का, या सगळ्याचा अहवाल ही हे पाहणी पथक आता तयार करणार आहे.